इयत्ता सहावीचा विषय त्यांनी प्रकरण 15वे पानावर त्यातला घटक त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या अभ्यासनावर त्याबद्दल त्रिकोण म्हणजे काय त्रिकोण संकल्पना आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या कंपास पेटीमध्ये आपण सर्वजण या असं साहित्य पाहतो. एक त्रिकोणाचा एक प्रकार आहे, त्यानंतर दुसरा एक प्रकार लागतो तुम्ही म्हणा, हा सुद्धा तुमच्या कंपास बॉक्समध्ये असा एक त्रिकोण आहे. तर त्रिकोण म्हणजे काय अगोदर आपण ते समजून घेऊया. तर त्रिकोण म्हणजे आपल्याला तीन बिंदू जे एका रेषेत नाही असे बिंदू जर आपण रेषाखंडाने जोडले, ते तीन बिंदू जर आपण जोडले, या तीन बिंदू जोडून जी आपल्याला बंदिस्त आकृती मिळते त्या आकृतीला म्हणतात त्रिकोण. आणि आपल्या पुस्तकातील भाषेत सांगायचं झालं तर तीन एकरेषीय बिंदू म्हणजे एका रेषेत नसलेले बिंदू जर आपण जोडले तर त्या बिंदू मिळून जी आकृती आपल्याला भूमितिक आकृती मिळते त्या आकृतीला म्हणतात त्रिकोण. आणि त्रिकोण म्हणजे ज्याला तीन कोण असतात, एक दोन तीन कोण, एक दोन तीन, ज्या आकृतीला तीन बाजू असतात, एक दोन तीन, तीन बाजू, तीन कोण आणि तीन शिरोबिंदू, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी, असे जे तीन शिरोबिंदू, तीन बाजू, तीन कोण, यालाच म्हणतात त्रिकोण. आणि हे त्रिकोण आपण कसा काढला हे आता आपण या आकृतीतून पाहिलं. तर आपण यापुढे आणखीन मला सांगा, ही जी आकृती आहे बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, ही आकृती त्रिकोण आहे का? तर आपला असं सांगता येईल की या इथे जर आपण पाहिलं तर ही बंदिस्त जी आकृती आहे, तीन बिंदू, तीन कोण, तीन बाजू, तर या बाजूंना म्हणतात, या आकृतीला म्हणतात त्रिकोण. आणि जर आपल्याला कोणी विचारलं जर या त्रिकोणाची बाजू ए बी आपल्याला माहिती आहे, एक बाजू ए बी, तर दुसरी या तिसरी बाजू आपल्याला सांगता येईल पाहिजे, बाजू बी सी, बाजू बी सी, आणि तिसरी बाजू आहे बाजू ए सी. अशा त्रिकोणाला तीन बाजू आहे. नंतर शिरोबिंदू जर विचारलं तर आपल्याला शिरोबिंदू सांगता यायला पाहिजे. तर त्रिकोणाला शिरोबिंदू असतात तीन. मग शिरोबिंदू आपण पाहूया, शिरोबिंदू कोणकोणते आहेत, तर शिरोबिंदू आपल्याला सांगता यायला पाहिजे, शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी, अशा आपल्याला तीन बिंदू आहेत. आणि कोण जर विचारलं तर त्रिकोणाला कोण किती असतात, तर त्रिकोणाला कोण असतात तीन, त्रिकोणाला कोण असतात तीन. मग कोण कोण कोणते आहेत, कोण ए, कोण बी आणि कोण सी, कोण सी, असं आपल्याला ह्या त्रिकोणाचं बाजू, शिरोबिंदू, कोण. जर आपल्याला आणखीन जर विचारलं गेलं कोण कसं लिहितात, तर कोण भौमितिक भाषेत तर कोण लिहिला जातो, पहिल्यांदा आपल्याला सांगायचं राहिलं कोण ए, तर कोण कसा मांडला जातो, तर कोण ए बी ए सी, म्हणजे जो मध्ये असतो तो कोण धरला जातो, नंतर कोण ए बी सी म्हणजे बी कोण आला, नंतर कोण ए सी बी, या प्रकारे आपण कोण मांडू शकतो, म्हणजे आपल्याला कोण ए, कोण बी, कोण सी, या प्रकारे आपल्याला ही मांडणी करता येईल.